मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओच्या टायटलवरून आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय आहे, आपण कुठे जाणार आहोत आणि आज काय व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर मित्रांनो, जो मार्केटमध्ये ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये काजू वगैरे विकायला येतात, आपण जे रुटीन म्हणजे डाएट्समध्ये वगैरे काजू खातो, तो काजू बनायला किती मेहनत लागते, किती प्रोसेस लागते आणि तो कुठून येतो, कसा बनतो, चांगला काजू कोणता, कसं काय, हे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आज तसंच त्याचप्रमाणे तुम्हाला मी आज आपल्या व्हिडिओमध्ये एक असा व्यक्तीबद्दल सांगणार आहे आणि अशी व्यक्तीशी भेट करून देणार आहे की ज्या व्यक्तीने अपयश हाती आल्यावर शून्यातून आणि कष्ट करून कसा व्यवसाय उभारला आहे, अशा व्यक्तीची तुम्हाला मी भेट करून देणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आणि एन्जॉय करा आपला व्लॉग. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण फायनली इथे आलेलो आहोत. आणि मित्रांनो, ॲक्च्युली इथेही त्यांच्या उद्योगाची सुरुवात त्यांच्या घरापासूनच केली आहे. घराच्या वरती जी रूम होती आणि घराच्या मागचा एरिया वगैरे शेतीवितीमध्ये सगळे ताई पट्टी वगैरे सगळं ॲडजस्टमेंट करून पद्धतशीर बनवलेलं आहे. तर चला जाऊया आता. तर मंडळी, मी तुम्हाला जे बोललेलो की ज्या व्यक्तीची तुम्हाला मी भेट करून देणार होतो, ते हेच श्री उदय यशवंत वेळे ह्यांचाच हा उद्योग आहे. हिरकणी श्री भवानी महिला स्वयं सहाय्यता बचत गट, काजू प्रक्रिया उद्योग. तर मित्रांनो, एकंदरीत हा उद्योग त्यांनी त्यांच्या घरापासून सुरुवात केला आहे आणि उद्योगाला त्यांना खूप काही प्रश्न विचारायचे आहेत. तर तुम्हाला मी थोडं पहिलं दाखवतो आहे की कशी काय प्रोसेस आहे ते. शॉर्टकट मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेऊच आपण. तर मित्रांनो, सगळ्यात मोठी पहिली जी प्रोसेस असते ती काजूच्या बिया आणण्याची असते. त्यानंतर बॉईल करून त्यांना ड्राय करून नंतर कटिंगला घेतल्या. त्यात आपण डायरेक्ट आपण वरती इथे आलेलो आहोत कटिंगच्या. इथे तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की खाली कशा कुठून बिया आणल्या जातात, कसं बॉईल केलं जातं, हे सर्व दाखवणार आहे. तर चला पहिलं आपण वरती चाललो आहे, तर वरतून बघून घेऊया. तर मित्रांनो, बॉईल केल्यानंतर, ड्राय केल्यानंतर कटिंगसाठी इथे येतात काजू. ह्या बघा, ह्या मशीनवर कटिंग करून नंतर इथे सालांपासून बियाणं अलग केलं जातं. आणि नंतर हा जो ठेवलेला आहे ते काजू ट्रेमध्ये, ह्याला नंतर ओव्हनमध्ये टाकून ड्रायसाठी टाकणार. आणि ड्राय केल्यानंतर काजूला वरची सालं अशी सोलली जाणार. हे बघा. तर मंडळी, ह्या सर्व प्रोसेसला आर्थिक भांडवल किती लागतं, ह्या प्रोसेससाठी किती मेहनत लागते, काय काय लागतात, हे आपण श्री उदय यशवंत वेळेंना विचारूया, त्यांची मुलाखत घेऊया आता आपण. तर सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो, ह्यांना आम्ही भाई बोलतो लाडाने सगळे. तर भाई, ह्या उद्योगामध्ये पडण्याआधी तुम्ही कुठे आधी काम करत होते, कसं काय? नमस्कार आदित्य. मी खरं माझं पहिला ओळख करून देतो. माझं नाव उदय यशवंत वेळे, मुक्काम पवेळे, पोस्ट खंडाळा, तालुका अलिबाग. मी यापूर्वी म्हणजे हा काजू प्रक्रिया उद्योग चालू करण्यापूर्वी पहिला माझा म्हणजे मी एका संस्थेमध्ये काम करत होतो, म्हणजे श्रीबाग सहकारी मध्यवर्ती लिमिटेड अलिबाग, म्हणजे रायगड बाजार. या रायगड बाजारमध्ये मी जवळजवळ 21 वर्ष काम केलं आहे आणि तिथूनच मला हे एक तिथून एक उद्योग करण्यासाठी चालना मिळाली. आणि रायगड बाजाराच्या माध्यमातून मी कणकवली येथे ह्या काजू प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं आणि नंतरच मला तिथे एक असं वाटलं की आपला पण एक छोटासा काजू प्रक्रिया उद्योग असावा आणि त्यासाठी मग भांडवल वगैरे लागतं. मग त्याच्या अनुषंगाने मी एक महिला बचत गट आणि पुरुष बचत गटांच्या मार्फत हा गेली म्हणजे 2005 पासून जवळजवळ 17 वर्षे हा काजू प्रक्रिया उद्योग चालवित आहे. तर उद्योगासाठी तुम्हाला हा एवढा काजू पहिला कच्चा तुम्ही कुठून माल आणता? हो शुअर. काजू उद्योग म्हटलं की त्याला आर्थिक सहाय्य गरजेचंच आहे, त्याच्यामुळे हा कच्चा माल आपल्या इथे रायगडमध्ये त्यावेळेला रायगडमध्ये कुठेच कच्चा माल नव्हता, म्हणजे काजू बी नव्हती. तर त्यावेळेला आम्ही पहिल्या प्रथम 2006 आम्ही गुहागर येथून पहिला माल खरेदी केला, त्याच्यानंतर चिपळूणमध्ये, पण आता नंतर रत्नागिरीमधून हा माल खरेदी करतो. तर भाई, माझ्या माहितीमध्ये तरी तुम्ही हा उद्योग करण्याआधी पूर्ण तुम्हाला अपयश होता हातामध्ये, तुम्ही शून्यातून उभारलात.
मग त्यावेळी तुम्हाला भांडवल वगैरे कसं तुम्ही हां उघडलं? साहजिकच आहे, त्यावेळेला मी रायगड बाजारमध्येच नोकरी करत होतो आणि तिथे म्हणजे जरी पगार कमी असला तरी तिथली सर्विस चांगली होती, पण मी त्याच्या समाधानी होतो. तरी पण आपले कुठेतरी आपल्याला ह्या म्हणजे पगारातून काय भागत नाही ना, कुठेतरी आपल्याला थोडी प्रगती व्हावी म्हणून मी त्यावेळेला मनातून ठरवलं की आपण छोटासा एक उद्योग चालू करावा. आणि आता हा उद्योग चालू करायचा म्हणजे काय, आपल्याला कुठे सहकारी असं कोण पैसे देणारे नसतात, पण मला रायगड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने मला सतत पहिल्या बचत गटाला, पहिल्या ज्यावेळेला बचत गट पुरुषांचा केला त्यावेळेला 25,000 केलं, नंतर भवाली महिला बचत गट हा सुद्धा आमचाच आहे, तो त्याचं योगदान आहे तो 25,000, त्याच्यानंतर ते आम्ही उद्योग चालून कर्जफेड केली, पुन्हा आम्हाला 50,000 मिळाले, त्याच्यानंतर ते कर्ज फेड केली, पुन्हा आम्हाला 5 वर्षांनी 1,00,000 रुपये मिळाले. असा आम्ही म्हणजे पुरुष बचत गटातून जवळजवळ आता 2005 पासून 9 वेळा कर्ज उचललं, श्री भवानी महिला बचत गटातून आम्ही जवळजवळ 8 वेळा कर्ज उचललं, शारदा बचत गटातून आम्ही 6 वेळा कर्ज, म्हणजे हे कर्ज आम्ही त्या त्या वेळेला फेड करत आलो. पण महिला आणि पुरुष यांच्या योगदानातून हा योगदान चालतो, याच्यातला हा उद्योग आम्ही चालू ठेवलेला आहे. तर भाई हा सर्व कच्चा माल म्हणजे काजूच्या कच्च्या बिया आणण्यापासून ते विक्री कुठे करता हे सगळं तुम्ही माहिती सांगा एकदा. तर माल खरेदी केल्यानंतर विशेष म्हणजे रत्नागिरी चिपळूणमधून माल खरेदी केल्यानंतर तो माल आम्ही पूर्ण टेम्पोनी घरी आणतो आणि नंतर माल साधारणतः मार्च ते एप्रिल मे या दरम्यान तो माल तयार होत असतो आणि मेमध्ये हा माल पूर्ण माझी खरेदी झाली असते आणि खरेदी झाल्यानंतर तो माल मी पूर्ण आणून पहिला गोडाऊनमध्ये घेतो. गोडाऊनमध्ये घेतल्यानंतर पूर्ण शेतीमध्ये पूर्ण त्याला त्याच्यासाठी जागा तयार करून पूर्ण 8-10 दिवस उन्हात वाळून ठेवतो. बिया वाळल्यानंतर त्या पुन्हा थंड 2-3 दिवसात थंड झाल्यानंतर त्या बिया पुन्हा बॅगमध्ये गोणीत भरून त्या पूर्ण गोडाऊनमध्ये साठा केला जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 मशिनरी आहेत, एक म्हणजे बॉयलर आहे, दुसरा ड्रायर आहे आणि तिसरा कटर आहे. ह्या 3 मशिनरी आहेत. तर पहिला हा माल ज्या वेळेला आपण बंबामध्ये टाकतो त्या बंबाचा कसा आहे की बंबामध्ये सर्वप्रथम त्याच्यात पाणी टाकायला लागतं, साधारणतः 8 ते 10 लिटर त्याच्यात पाणी टाकायला लागते. पाणी टाकल्यानंतर त्याला सुरुवातीला ते जळ द्यायला लाग जळ देऊन ते पाणी साधारण 80 अंश टेम्परेचरपर्यंत ते तापवावं लागतं. ते दिल्यानंतर ती बी असते आपली त्याचा त्या बंबामध्ये साधारण 30 ते 35 किलो बी राहते, मग ती बी आपण त्या बंबामध्ये टाकतो. बंबामध्ये पूर्ण टाकल्यानंतर वरून पूर्ण पॅकेज केलं जातं, मग ती त्याला एक झाकण आहे, आवरण आहे त्याचं, आणि पूर्ण त्याला 1 तासभर हीट दिली जाते. 1 तासानंतर ती बी पूर्ण बॉईल केली जाते आणि 1 तासानंतर ती बी त्याच्यामध्ये एक आउटेज आहे, त्या आउटरमधून तो बी काढली जाते आणि ती काढल्यानंतर पूर्ण 2 दिवस त्याला म्हणजे 24 ते 30 तास त्याला लागतात म्हणजे बी वाळण्यासाठी. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नाही तर ते हवेमध्ये सुद्धा ती बी वाळली जाते. ही आता ह्या इथे अशी ह्या कटरवरती कटिंग केली जाते. ही कटिंग केल्यानंतर ते सालातून तरफलातून हा वेगळा काजू तयार केला जातो. हा वेगळा काजू केल्यानंतर आपल्याकडे पुन्हा ड्रायर मशीन आहे, म्हणजे ओव्हन बोलतात त्याला, त्याच्यामध्ये ड्रायमध्ये तो पूर्ण हा 1-1 तास हीट देऊन म्हणजे साधारणतः 1 तास हीट दिल्यानंतर पुन्हा 2 तास थंड करून अशा 3 हीट दिल्या की तो त्याचं तोफल पूर्ण त्या सालापासून थोडंसं लूज होते. आणि मग ती प्रक्रिया प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर असा इथे महिलांच्या इकडे सोलण्यासाठी येतो काजू. आणि हा सोलल्यानंतर हा असा काजू पूर्ण तुकडा काजू, पाकळी काजू असा ह्याच्यात तयार होतो. काजू याच्यामध्ये ग्रेडेशन असते, मोठा काजू, मध्यम काजू, लहान काजू असे 3 ग्रेड असतात. हा काजू मार्केटमध्ये हा काजू नंतर ह्याच्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा ड्रायला केला जातो. हा पूर्ण ड्राय करून ह्याच्यामध्ये खराब असेल, काही डागवाला असेल किंवा तुकडा असेल तो सॉर्टिंग करून वेगवेगळा गरम केल्यानंतर पुन्हा ह्याची पॅकेज केली जाते. मित्रांनो, सगळी प्रोसेस झाल्यानंतर काजू पॅकिंगची जेव्हा वेळ येते तेव्हा बघा, हा जो आहे हा इथे वजन काटा आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर मेजरने वजनाला कधीच कमी नसतं, थोडा एखादं जास्त असेल पण कमी येत नाही वजनाला. असे प्रत्येक प्रकारचे काजू वगैरे पॅकिंग येते. आता इथे बघा, आपल्या डेमोसाठी ठेवलेले आहेतच आणि कोणती गोष्ट विक्री करायची बोलल्यावर ती एकच गोष्ट नसते तर ड्रायफ्रुट्समध्ये सगळ्या गोष्टी विक्री केल्या जातात. तिथे बदाम आहेत, मनुके आहेत, छोटी क्वांटिटी आहे, मोठी क्वांटिटी आहे. तर बघा, इथे जो आहे हा न सोललेला काजू आहे,
हा साइडला हा सोललेला अख्खा काजू आहे आणि त्याचा तुकडा काजूची प्रोसेस चालू आहे। त्यामुळे ज्यावेळी मगाशी बघितले तुकडा काजू पाकळी काजू तसे जे पॅकिंग केले जातात तर बघा आता इथे पॅकिंगची प्रोसेस चालूच आहे। बघा आता वजनाला इथे हे 1.5 किलोचं आहे पण वजन थोडं जास्तच आहे याच्यामध्ये। त्याची पॅकिंग वगैरे करून हे विक्रीसाठी जातं। तर भाई पॅकेज केल्यानंतर माल कुठे विक्री करता? हां माल पॅकिंग केल्यानंतर खरं म्हणजे काजू काजूला मार्केट तसं पाहता सगळीकडे चांगलंच आहे पण हा काजू आम्ही सर्वप्रथम ज्यावेळेला चालू केला त्यावेळेला मी रायगड बाजारमध्येच काम करत असल्यामुळे पहिला माल माझा पहिल्या 1-2 वर्षात रायगड बाजारमध्ये विक्री करत होतो। त्याच्यानंतर रायगड बाजार आणि रायगड बाजारपेक्षा मला इथे नंतर मार्केट मिळालं की वायशेत बाजार हशुरा बाजार कोयनाड बाजार नागाव हटाळे बाजार आणि सहान बाजार ह्या बाजारामध्ये आम्ही किरकोळ भावात विकतो। भाई सगळ्यात मोठा प्रश्न असा की आता गेले 2-2.5 वर्ष आपले एकदम लॉकडाऊन मध्ये गेले पूर्ण त्याच्यामध्ये तर मग त्यावेळी कसं काय झालं उद्योगाचं आणि आर्थिक भांडवल वगैरे? नक्कीच आदित्य ज्या वेळेला लॉकडाऊन पडला त्यावेळेला खरं म्हणजे 23 मार्चला लॉकडाऊन पडला आणि अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन पडला 23 मार्चला आणि पूर्णतः हा काजू प्रक्रिया उद्योग त्यावेळेला चालू होता पण लॉकडाऊन पडल्यामुळे सर्व बंद झालं आणि ऑलरेडी त्यावेळेला म्हणजे 23 मार्च ते जवळजवळ सप्टेंबरपर्यंत हा लॉकडाऊन चालला आणि तो माल असा होता की माझा तो एप्रिल मेमध्ये खरेदी केलेला माल होता सर्व माल कटिंग केलेला होता परंतु मला इथून अलिबागमध्ये सुद्धा जाण्याची म्हणजे कोणाला हे नसल्यामुळं माल टोटल तयार असून 15-20 दिवसांनी पूर्ण तो ड्राय करायचो पुन्हा ड्राय करायचो कारण बाहेर जायला मार्ग नव्हता आणि तो माल अक्षरशः त्याला आली पडून तो माल अक्षरशः डिस्ट्रॉय झाला आणि जवळजवळ 63-70 हजाराची पूर्ण माल डिस्ट्रॉय झाला आणि तो फटका मला माझ्या उद्योगाला माझ्या बजेट गटांनासुद्धा तो पडला आणि मोठा तो पडला त्या उद्योगातून थोडासा सावराला आता असते असते सावर आलेलो आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललेलो की ह्या उद्योगाची सुरुवात ते त्यांच्या घरापासूनच केलेलं आहे। तर आता आपण आहोत त्यांच्या घराच्या मागे शेतामध्ये आलेलो आहोत। तर इथे त्यांचे इथे जे मेन काजूंना गरम पाण्यामध्ये बॉईल वगैरे केलं जातं इथे बॉयलर वगैरे आहेत तिथे आता आपण आलेलो आहोत। तर भाई बचत गटाचं नाव आहे बोलल्यावर सरकारी अनुदान काहीतरी भेटलं असेल ना की नाहीच भेटलं कधी? आमचे गट म्हणजे पुरुषा श्री गणेशपुरी स्वयंसहायता पुरुष बचत गट तसेच श्री भवानी महिला स्वयंसहायता बचत गट पवेळे शारदा महिला बचत गट असे 3 महिलांचे बचत गट आहेत आणि 1 पुरुषांचा बचत गट आहे। आम्ही जवळजवळ 2005-6 पासून आमचे हे बचत गट कार्यरत आहेत। आम्ही उद्योगासाठी रायगड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतून आम्ही सहसा प्रत्येक वेळेला कर्ज घेतलेलं आणि शासकीय अनुदानाचं म्हटलं तर आम्हाला 10-12 वर्ष कोणतंही आम्हाला शासकीय अनुदान किंवा योगदान मिळालं नाही पण 1-2 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर असेच आम्ही दुपारी बिया वाळत टाकत असताना रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीचे अमोल माली सर आले आणि त्यांनी ही प्रोसेस संपूर्ण बघितली आमचा उद्योग बघितला किती वर्ष हा उद्योग चालू आहे हे सर्व आमच्याकडून विचारणा केली आणि आम्हाला त्यास त्यांनी विचारलं की तुम्हाला काही अनुदान वगैरे काही मिळालं आहे काय तर आम्ही सांगितलं की आम्हाला कोणतेही अनुदान मिळालं आम्ही कर्ज घेऊन ते कर्ज आम्ही दर वेळच्या वेळी ते फेडतो आणि आम्ही पुन्हा हा उद्योग टिकून ठेवलेला आहे। तर आम्हाला मागच्या वर्षी म्हणजे श्री भवानी महिला बचत गट पवेळे जे हा काजू प्रक्रिया उद्योग गटाकरता आम्हाला म्हणजे त्या महिलांना 1,45,000 रुपये मागच्या वर्षी दिले आणि त्याच्यातून त्या महिलांनी एक ॲटो कटर आणि सेमी कटर पुढे दाखवलेला आहे तो सेमी कटर आहे आणि ॲटो कटर 1-2 दिवसात आता लॉन्च होते आलेला आहे फक्त जोडायचा आहे तो 1-2 कटर आणलेले आहेत आणि महिलांचा अजून एक ड्रायर हा आता 17-18 वर्ष झाली ड्रायरला ड्रायर चांगला आहे परंतु नवीन घेण्याचा मनोदय आहे त्यांचा तो आता ड्रायर घेणार आहे त्याच्या। तर भाई सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता आपण जर मार्केटला गेलो तर ड्रायफ्रूटची वगैरे शॉप वगैरे असतात मग तिथे जर काजू घेतात तर खूपच रेट पडतो आणि सर कधी कधी चांगला भेटो असं नाही कारण ते पॅकिंग केलेले असतात सांग कंपनीकडनं येतात तसं आम्ही विकतो असं बोलतात ते पण कधी कधी नरम वगैरे कोमट स्वतः मला भेटलेला आहे मग आपल्या इथं रेट कसा आहे? आपला काजू तर फ्रेश आहे एकदम कडक आहे चांगला आहे तर मग आपल्या इथं रेट वगैरे कसे आहेत? आता मार्केटमध्ये मॉलमध्ये रेट
1000 रुपये किंवा 1200 रुपये फक्त तो चांगल्या म्हणजे प्रोसेसिंग केलेला असतो, व्हाईट असतं. आपल्या इथला हा रेट आहे सध्या. हा म्हणजे हा काजू गावठी म्हणजे थोडक्यात ऑर्गेनिक काजू आहे. ह्याचा जरी फिनिशिंगला जरी चांगलं म्हणजे हे दिसला, कारण उकळल्यामुळे बॉईल केला असल्यामुळे थोडा पिवळसर रंगाचा हा काजू होतो. आता यावर्षी आपण जर विचार केला काजू बीजचे रेट, काजू बीजच्या रेटमुळे रेटवरच पुढचा आपला रेट ठरला जातो. आता काजू बी रेट स्थानिक रेट बघायला गेलं तर माणगाव किंवा सुधागडमध्ये गेलो तर 120 रुपये 110 रुपये किलोचा रेट पडते बीला. त्याच्यामुळे 120 रुपये किलो रेट पडला तर 12×65 5 किलो ते 4.5 किलोला साधारणतः 1 किलो काजूगर उतरतं. साधारण 100 किलोमध्ये 100 किलोमध्ये 22-24% काजूगर निघतं. त्याच्यामध्ये जर केला तर तुकडा काजू त्याच्यामध्ये 30% तुकडा निघतं, 70% अख्खा निघतो. असा काजूचा रेट निघतो. त्याच्यामुळे कमीत कमी 650 रुपये ते 650 रुपये खरेदी रेट होता. आणि मग त्याच्यामुळे पुढचा रेट हा 700-800-900 असा गेला. आणि त्याच्यामध्ये मोठा काजू हा कमी प्रमाणात निघतं आणि जास्त लोक म्हणजे बारीक काजू निघतो आणि त्याचा रेट कमी निघतो. म्हणून हा रेट ह्या प्रकारे राहिला जातो. 800 रुपये 900 रुपये 1000 रुपये म्हणजे सालवाला 800, तुकडा 750 आणि सोललेला काजू 900 रुपये. तर मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न हा भाईंना विचारायचा राहिला तो त्यांना विचारूया पहिला आपण. तर भाई, हे जे आपण काजू बिया किंवा काजूचे झाडं वगैरे हे आता तुम्ही तिकडनं रत्नागिरी साईडने वगैरे घेऊन येता ना, मग हे आपले तर होऊ शकतं की नाही झाड? जर आपण आता जसे आपण आंब्याचे कलम वगैरे तो बाग लावतो तसं मग काजूची बाग होईल की नाही आपल्या इकडे, म्हणजे आपल्या अलिबाग साईडला? आदित्य, नक्कीच. 2005 पासून मला हे काजूची झाडं आपल्या एरियामध्ये व्हावीत म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला आम्ही रत्नागिरीमधून किंवा कणकवलीतून काजू बी खरेदी करायचो त्यावेळेला मी 100-150 काजूची झाडं दरवर्षी लागवड करायचो. आणि आमच्या इथे एक छोट्या शाळा आहेत, राजेपच्या शाळा, तिथे आम्ही त्या शाळेमध्ये ती झाडं आम्ही विद्यार्थ्यांना लागवडीसाठी द्यायचो. आणि त्यांनी लागवड केलेली आणि आम्हीही त्यावेळेला लागवड केलेली झाडं आहेत आत्ता. आणि त्याचं आत्ता नाही बोललं तरी आता 4-5 वर्षाची ती झाडं झालेली आहेत आणि साधारणतः 1-2 किलो बी निघते. पण माझ्या माहितीनुसार आत्ता आपल्या इथला हा जरी एरिया जरी आत्ता ही झाडं असली तरी पण माणगाव तालुक्यामध्ये, पेण तालुक्यामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये, चनेरा एरियामध्ये काजूची झाडं मोठ्या प्रमाणात आहे. आणि काजू बी सुद्धा रायगडमध्ये म्हणजे रत्नागिरी दापोली त्या एरियामध्ये जशी काजू बी होते त्यांचं प्रमाण तर खूपच आहे. पण आपल्या इथे पण मोठे मोठे फार्म हाऊस काजूचे झालेले आहेत आणि काजू बी चांगल्या प्रकारची म्हणजे का वेंगुर्ला 4-2 काजू बी आपल्या रायगडमध्ये सुद्धा आहे. आणि लोकल स्थानिक म्हणजे उदाहरणार्थ सुधागड पालीमध्ये फॉरेस्टचे काही जंगलं आहेत, त्या जंगलामध्ये सुद्धा 2-3 हजार झाडं काजूची आहेत. खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा फॉरेस्टची झाडं आहेत, पेण तालुक्यामध्ये. आणि त्या झाडामधली बी सुद्धा कधीकधी माझ्याकडे विक्रीला येते, कधीकधी मी त्यांच्याकडून जाऊन खरेदी करतो. असं आपल्याकडे बी होते. आणि 5-10 वर्षामध्ये मला वाटते हा काजू प्रक्रिया उद्योग जर टिकून राहिला तर आम्हाला आपल्या एरियामध्येच काजू बी उपलब्ध होईल. आणि आपल्याकडे झाली तर त्याचा रेट आपल्याला म्हणजे कमी दरात आपल्या लोकांना ग्राहकांना विक्री करता येईल. तर भाई, आपण सर्व दाखवलं पॅकिंग कशी करायची सर्व दाखवलं, पण मग असं मी बघत होतो आणि इथे आता बघितलं मी की तुम्ही इथे जी सालं आहेत काजूची, ही जी तरफळ आहे सर्व, ही तुम्ही इथे साठवून ठेवली, तुम्ही गोणी भरून ठेवल्यात, यांचा उपयोग का होतो? आदित्य, नक्कीच. हा जरी टरफळं जरी वाटत असेल आपल्याला की ही फेकून देण्यासारखी आहे तर आदित्य तसं नाही. तर आपण जसा नारळाचा जसा उपयोग होतो म्हणजे पाण्यापासून ते अगदी सगळ्या त्याचा शेंबीपर्यंत तसा उपयोग होतो तसंच ह्या टरफळाचा. आता ही बघा, ही टरफळं आहेत, ही आपल्याकडून एक सासवण्याचे शेट्टे म्हणून ही टरफळं घेऊन जातात. आता तुम्ही म्हणाल ही टरफळं घेऊन काय करत असतील, तर ह्या टरफळापासून अगदी ते त्याच्या प्रोसेस करून त्याच्यातून ऑइल काढलं जातं. आणि हे ऑइल की ते ऑइल अगदी होड्या मोठी मोठी जहाजं ह्यांच्या त्या लाकूड कामासाठी हे वापरलं जातं. त्याच्यामुळे हे ऑइल वापरलं तर पाणी त्या लाकडाला अजिबात धरलं जात नाही, एवढं त्याचं ऑइलला पॉवर असते. आणि विशेष करून म्हणजे हे ऑइल जर आपण एखाद्या मोठ्या इमारतीला काही आता काही त्याला भांडं वापरत नाहीत, पण पहिले जे भांडं बडोद वापरत होते
त्याच्यासाठी सुद्धा हा उपयोग चांगला होतो। तसंच भट्ट्या वगैरे अलिबागमध्ये मोठी बटर किंवा खारी बिस्किटांच्या मोठे मोठ्या भट्ट्या असतात, त्यांच्यासाठी ज्वलनासाठी सुद्धा हा उपयोग चांगला होतो तिथे, आणि म्हणून याचा उपयोग चांगला काजूचा साल्टर। मित्रांनो बघितलं तुम्ही की काजू असा हे फळ आहे की याच्या जे फळ येतं, मी तुम्हाला साईडनं व्हिडिओच्या आपल्या साईडला बघा हे दाखवले ना, हे ॲक्च्युली झाडावर असं फळ असतं आणि त्याचे जे खाली जी बी आहे म्हणजे हे फळ पण चवीला खूप सुंदर असं गोड लागतं। आणि त्याचप्रमाणे ती जी बी आहे हा बीचा तुम्ही आता बघितलात कसा उपयोग होतो, कसा वापर ड्रायफ्रूटमध्ये कशी वापरली जाते। तर मित्रांनो ॲक्च्युली हे बघा एवढी ही सगळी प्रोसेस असते, हे एवढं सर्व मेहनत लागतं तेव्हा ह्यांना मार्केटमध्ये माल विकला जातो। पण जे दुकानदार वगैरे असतात ड्रायफ्रूटचे ते यांच्याकडनं माल घेतात आणि ते विक्री करतात, मग आपल्याकडनं जास्त रेट घेतला जातो। जर तुम्हाला जर तुम्ही अलिबागमध्ये कुठे राहत असाल, अलिबागमध्ये रायगडमध्ये जर कुठे राहत असाल आणि तुम्हाला असं उत्तम प्रकारचा काजू पाहिजे असेल तर ह्यांचा भाईंचा, आम्ही त्यांना लाडाने भाई बोलतो, त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला माल कुठे कधी उपलब्ध होईल हे सर्व सांगतील। चला मित्रांनो आता आपली भेट होईल पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू।